मला परत त्याच विषयावरती यायचं साहेब की आता परिस्थिती राजकारणाची फार अस्थिर झालेली आहे. तिसरी आघाडीची शक्यता इथं बऱ्यापैकी स्पेस आहे का राजकारणामध्ये? नको नको वंचितांच्या नको आघाडी फागाडी नको, ते काही खरं नसतं. आता तुम्ही जे आव्हान केलं त्याला आपण नाव देतो समजा असं काहीच नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं, दलित मुस्लिम मराठा धनगर बारा बलुतेदार सगळ्यांनी एकत्र यायचं, सामान्य ओबीसीने एकत्र यायचं, सगळे अपक्ष टाकून द्यायचे, अपक्ष काढून घ्यायचे सगळे. काय आघाड्यानं फागाड्याचं काही खरं नसतं, ते आघाड्याला कदारलेत लोक, पक्षाला कदारलेले आहेत. सगळ्यांनी आपला न्यायाचा माणूस द्यायचा, आपण आपलं ताकदीनं जसं पाळले पाडून ताकद दाखवली तशी निवडून आणून एकदा ताकद दाखवायची. काय होतं एकदा 75 वर्ष 97 दिलं, 5 वर्ष जाऊ द्या गोरगरिबाला देऊन बघा काय होतं, एकदा काय फरक पडला तेव्हा 5 वर्ष. तुमचं 75 वर्षात एवढं वाटवळ झालं आहे या जनतेचं राज्यातल्या 75 वर्षात. एक 5 वर्ष बघा ना गरीबाकडं, गरीबाच्या हातात द्या ना, बघा कसा बदल होतोय. प्रश्न टूट नाहीत. आपण ज्या प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय काही असे पण घटक येऊन तुम्हाला भेटू शकतात किंवा भेटत पण आहेत की ज्यांना सत्तेकडून काही मिळणार नाही याची खात्री झालेली, पण आता जरांगींच्या माध्यमातून आपल्याला उभं राहायचं नाही, उभा नाही किंवा नाही, पण ते येते तुम्ही गेल्यावर येते तुमचा पाठिंबा मिळावा म्हणून. नाही नाही पाठिंबा नाही, पण ते येते. ते म्हणतात आम्हाला घरांना नाही परवडत, ते म्हणजे मी नाव नाही सांगत, ते घरांना नाही परवडत म्हणतात. आणि ते दुसरा म्हणतो ती आम्हाला परवडत नाही, आणि त्यांच्यात ती गेत ती घात उमेदवार द्यायचं एक, ते दोन म्हणतात मी तर संपलंच मग, मी आता 10 वर्ष झालं पैसे घातले, मी आपण म्हणतात मी प्लॉट जिंकले, मग आपले मुंबईतले पुण्यातली आणि तयारी केली म्हणलं पैसे घालून घालून 5 वर्षानं, आता म्हणतात त्याला तिकीट द्यायचं, मग वाजलं म्हणे मग ते घरांना नाही परवडत म्हणे. त्याचपेक्षा मग तुमचा कोण गोटा दगड आहे ना ती परवडतो आम्हाला, त्याला नाही येऊन द्यायचं. त्यांचं त्यांचं चुकलं, मी काय करू त्याला? आणि ते तुम्ही गेल्यावर येतात, असे येत नाहीत ते. तुम्ही अंतरवाली सोडवली कळेल त्यांना, तुम्ही धकले किती आलेच. अरे लई लई आताच नको सांगायचं, आमचा पचका करता तुम्ही सगळा. नाही कमून नको, एखादं मतदान पडत असलं नको कमून, गरीबासाठी एक मतदान वाढत असलं काय फरक आहे, करतोय काय देऊ? सत्ता कोणाची आणायची? गरीबाची. न्याय कोणाला द्यायचा? गोर गरिबांना. आणि मग त्याचं एक मतदान म्हणजे काय सोपं आहे? एखादं एका मतावर मी पडतो माणूस, काय अडचण काय? माजी आमदार संपर्कात येते तुमच्या? मंत्री येत आणि तुम्ही माजी म्हणता. संपर्कात येते तुमच्या मंत्री आणि माजी आमदार? ते फक्त आता सत्ता आहे तो वरच नाव नाही मागत आहे तुम्हाला. मंत्री आणि माजी मंत्री तर इतकी येत हे लई, ते एखाद बार ते नाव ऐकूनच वाटतं माली खरंच हे कार आपल्या कोण काय म्हणणं काय? त्यांचं घरानं नको म्हणतात आम्हाला ते. हा ते त्यांच्या घराण्यासाठीच आहे त्यांची फाईट, त्यांचं आमच्यासाठी नाही किंवा त्यांचं तिकिटासाठी काही नाही. त्यांचं म्हणणं आहे आता हे 4 संपणार आहेत, म्हणजे यांचे 2 आणि यांचे 2, आणि हे नवीन आणलं म्हणलं कुठून तरी सापडून, आणि आता येऊ की आला हिरो, त्याला हिरो म्हणते ते, हे हिरोगिरी करायला म्हणे. एक मंत्री ते एक तर माझी खासदार होता कोण नाव नाही सांगत, बोलता बोलता तुम्ही माझ्याकडून उकरूनच काढीत आणि काय नो ते तर म्हणे हे हिरोगिरी करायला आणलाय म्हणे येऊ मधून मधीच, याला मध्येच उभा केलं आहे म्हणे. मग आपल्या आजेने असं केलं, मग आपल्या पांजेने तसं केलं, तर माझ्या बापाने हे केलं, मी असं केलं, आणि बघा म्हणे हिरोगिरी करायला मध्येच आणलाय म्हणे, आम्हाला पडत नाही म्हणे हे घरानं. आणि ते बी आलं तर एकदा मग ते म्हणलं हे घरानं आम्हाला पडत नाही, लई लई खाऊ ठे म्हणे घरानं, म्हणजे असं त्यांच्या त्यांच्यात जाऊ द्या, गरीबाची सत्ता नाही यांच्या लफड्यात. म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ती वेगवेगळी माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील, हे तुम्हाला भेटत येतच? भेटत येत तुम्हाला सांगतो मी, पण तुम्ही गेल्यावर जास्त येते. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मुस्लिम आणि दलित एकत्रित येऊन मतदान झालं, मात्र दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर यांना पराभवाला सामने जावं लागलं, त्यामुळे प्रकाश आंबेडकर नाराज आहेत का? जर उद्या तुमच्या हातात सत्ता आली तर प्रकाश आंबेडकरांचं काही पुनर्वसन वगैरे करणार? हे बघा ते काय झालं कसं झालं मतदारसंघात काय झालं हे नाही, माझा प्रामाणिकपणा मी सिद्ध केला. मी 2 छत्रपतींच्या गाद्यांना जसा पाठिंबा दिला तसाच एक या राज्याचा लेकरू म्हणून मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्ही वारसांना त्यावेळेस पाठिंबा जाहीर केला होता. मी माझ्या बाजूनं काटकसर ठेवत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.